नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। साताऱ्याच्या मध्यवर्ती खंडोबाच्या मालावर युवकाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ। गुन्हा करून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न, 3 तासात आरोपींना केले पोलिसांनी जेरबंद। सातारा शहर व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे एसटी आगाराकडून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेला खंडोबाचा माळ नावाच्या माळावर युवकाचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने शहरवासियांच्या मनात थरकाप उडाला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे आज या ठिकाणी अर्धवट जळलेला मृतदेह लोकांच्या नजरेस आला। काहींनी याबाबत पोलीस दलाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली। साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने बघणाऱ्यांची गर्दी होती। अर्धवट जळलेला मृतदेह युवक की युवतीचा याबाबत संभ्रम निर्माण झाला, पण पुढील कारवाई करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे हाती नसल्याने पोलीस तपासात मग्न असताना त्यांना विश्वासू खबऱ्यांच्या माहितीगाराने दिलेल्या माहितीनुसार तात्काळ 3 तासाच्या आत कारवाई करून 3 जणांना अटक करण्यात आली। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाल सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरच्या गुन्ह्यात कारवाई करून आरोपीस तात्काळ अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे। तेज मराठी न्यूज कॅमेरामॅन रुपेश सालुंके सह प्रतिनिधी मोहन जगताप, सातारा। आज 6/4/21 सकाळी आम्हाला खंडोबा माळ या एरियामध्ये सातारामध्ये एक जळलेली डॅडबॉडी सापडली होती पोलिसांना, आणि प्राइमाफिसी त्याचा मर्डर होऊ शकतो अशी माहिती आम्हाला भेटली होती। त्यावरून सातारा सिटी आणि LCBची टीमला आम्ही ॲक्टिवेट केला। स्वतः ॲडिशनल SP धीरज पाटील आणि ASP दलाल मॅडम स्पॉटवर होते आणि गोपनीय आम्हाला सगळे बघून घटनास्थळ आणि माहिती असा माहिती पडली की मयत ही आकाश उर्फ राजेंद्र शिवदास हे होऊ शकतो। त्याच्या घरच्याने बोलून सगळे दाखवून आम्ही ओळख काढली आणि तो शेवटी कोणासोबत गेला होता आणि काल सायंकाळी त्याची भांडण वगैरे कोणासोबत झाली होती का ही सगळी माहिती काढून आम्ही 3 संशयित त्याला ताब्यात घेतला आणि त्याला आम्ही सायंटिफिक पद्धतीने वेगवेगळ्या बसून इंटरोगेट केला। स्वतः ॲडिशनल SP आणि ASP इंटरोगेशनमध्ये होते आणि याच्यामध्ये त्यांनी गुन्हा केल्याबद्दल कबुली दिली आहे। घटनास्थळावरून आरोपीच्या मोबाईल, गाडीची चावी सारखे मुळाचे पुरावे पण आम्ही गोळे केले आहे, जो डायरेक्ट आम्हाला कन्व्हिक्शनमध्ये मदत करतील। त्याच्या मुख्य आरोपी विक्रांत उर्फ मन्या उवेश कांबळे असा निष्पन्न झाला आहे आणि जो सांगतो की मयत त्याची बहीणला त्रास देत होता मुळे आम्ही केला आहे, पण हे काय नेमका काय कारण तपासामध्ये निष्पन्न होईल। आणि याची मदत करणारे 2 याचे मित्र आहे, तिघाला पोलिसांनी अटक केली आहे। गुन्ह्याची गंभीरता बघून याची तपास स्वतः IPS अंचल दलाल मॅडम करणार आहे आणि याच्यामध्ये लवकरात लवकर आरोपीला कसा आम्ही शिक्षा देऊ शकतो कोर्टामार्फत याचा आमचा प्रयत्न राहील। गुन्हा घडल्यापासून किती वेळामध्ये गुन्हा हा हे गुन्हा सकाळी आम्हाला भेटला आणि त्यावेळी काहीच क्लू नव्हता, बॉडी पण कोणाची आहे हे पण काही क्लिअर होत नव्हतं कारण ते जाळली होती। तरी 6 to 7 hours 6 to 7 तासामध्ये सातारा सिटी आणि LCBची आमची टीमनी की उघडकीस आणला। मी दोघांना खूप अभिनंदन करतो।